तो वेडा माणूस माझा नवरा आहे. थोरल्या मालकांनी लग्न नाही केलं, हा त्यांचा पुतण्या. हा असा पुढे इस्टेटीला वारस मिळावा म्हणून त्याच्यासाठी बायको शोधत होते. मी बाप नाही म्हणून मामाकडे आश्रित. गरिबाघरची लेक हुंडा कोण देणार? आणि त्यात गावात माझी तुमच्या नावाने चर्चा होत होती. इंदू. नाही सरदार, तुमची काही चूक नाही. आपला भातुकलीचा खेळ मला खेळ नाही वाटला. मग इथे आले. जमीन, जुमला, हावाडा, नोकर, चाकर, पैसा सगळे पायाशी. बदल्यात वारस द्यायचा, वेड्याशी संसार करायचा. इंदू. सरदार, खूप जीव लावला मी तुमच्यावर. इंदू, अशी आवेळी इथे येऊ नकोस. माझ्यासाठी खूप कठीण होती त्या गोष्टी. आणि माझ्यासाठी? इथून जा इंदू, जा. मी ताबडतोब निघतोय. व्यंकटेशचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे म्हणून आलो. हो हो हो. मी औषध दिलं आहे, पण कुणाला तरी थांबावं लागेल यांच्यासोबत ताप उतरेपर्यंत. लक्षात ठेवा. डॉक्टर, मला वाटतं मी त्यांच्याजवळ थांबायला हवं. हो. हा कंदील घ्या, पुढे अंधार आहे. ठीक. Thank you.
यशोदेकडे गेला होतात? हो. मध्यरात्र उलटली आहे. हो. इंदू, आवाज करू नका. नोकर मंडळी जागे होतील. माझी अप्रोच आहे. तुला काय हवंय? सांगावं लागतं. हे अनैतिक आहे. रात्री बेरात्री यशोदेकडे गेला होता ते काय नैतिक होतं? डोकं फिरलंय तुझं? मी तिच्याकडे गेलो तेव्हा मला कळलं की तिची तब्येत ठीक नाही म्हणून तिथे थांबलो होतो. मध्यरात्र झाली, तिच्याजवळ एकटं थांबणं मला योग्य वाटेना म्हणून परत आलो. मी पण आजारी आहे सरदार. माझं दुखणं तुम्हाला कधीच कळलं नाही. वासनेनं वेडा केलं तुला. ज्याच्यावर जीव लावला त्यानं झटकून टाकलं. खुळा नवरा नशिबी आला. आणि तरी मीच वेडी वासनेनं. मला शाणं करा सरदार. खरंच वेडी झाले मी. आश्रित आहे मी या घरात. आणि मी या घरची बांधलेली कुत्री. मला घेऊन चला सरदार. पळून जाऊ आपण. मी पळतोच आहे इंदू. प्राक्तनच झालंय आता ते माझं. पळवून तुला कुठे नेऊ? आणि सगळं ऐश्वर तुझ्या पायाशी लोळण घेत आहे इंदू. भोगते. मी मागितलं होतं हे ऐश्वर. कुठल्या ऐश्वर्याच्या गोष्टी करताय तुम्ही? माझं ऐश्वर तुम्ही होता. तुम्ही गेलात आणि सगळं सगळं केलं. भिकारी झाली मी. भिकारी. अशी लाचार होऊ नको सिंधू. लाचार होऊ नकोस. तुम्ही लाचार केलाय मला. मन घट्ट करून सगळं स्वीकारलं होतं मी. का आला तुम्ही परत? का दिसलात मला? का भेट झाली आपली? तुटले मी सरदार. तुटले मी. माझी परीक्षा पाहू नको सिंधू. जा इथून. इरेला टाकलाय मी जीव सरदार. आजची शेवटची रात्र. आज जर माझं मन शांत नाही ना झालं तर उधळून टाकेन मी ही दुनिया. आणि सांगेन थोरल्या मालकांना, तुम्ही निळकंठ मास्तर नाही तर तुमचं नाव विश्वनाथ आहे.
पोलीस ज्याच्या शोधात आहे तो भूमिगत क्रांतिकारक विश्वनाथ म्हणजे सरदार।